नमस्कार, धनुज आर्ट अँड फूड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण सगळ्यांच्या आवडीची टेस्टी आणि हेल्दी अशी मूग डाळीची मसाला खिचडी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मूग डाळीच्या मसाला खिचडीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती बघूयात. खिचडी करण्यासाठी इथं मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तो 2-3 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवलेला आहे. आणि पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ पण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ थोडीशी भाजून घेणार आहोत. आपली ही डाळ आपण एका कढईमध्ये घालूया आणि ह्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. ह्याला लाईट गोल्डन कलर आलेला आहे. आपण ही डाळ काढून घेऊयात. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. माझ्याकडे ह्या काही भाज्या आहेत, शिमला मिरची, गाजर आणि बटाटा. भाज्या घालणं ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्याकडे शिल्लक असतील तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी पण चालेल. त्या भाज्या थोड्याशा तेलावर छान परतून घ्यायच्या. आता आपण खिचडी करायला सुरुवात करूया. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं. तुम्ही फक्त तूप पण वापरलं तरी चालेल. याच्यात एक तमालपत्र, 2-3 लवंग, एक सुकी लाल मिरची आणि अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की आपण ह्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि एक हिरवी मिरची घालायची. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा छान भाजला की ह्याच्यात आपण अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया. पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1/2 चमचा हळद घातली, 1/2 चमचा धनेपूड, थोडंसं लाल तिखट फक्त रंगासाठी घालायचं. आता हे एकदा मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊ शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालूया. आता हे एकदम मिक्स करू आणि आपले मसाले खाली चिकटू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालायचं. आता ह्याच्यात आपण आपली भाजलेली डाळ आणि तांदूळ घालायचे. हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं. इकडे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवले. खिचडीमध्ये आपल्याला अगदी गरम पाणी घालायचं आहे म्हणजे त्याची चव तशीच राहते. 2 वाट्या डाळ आणि तांदळासाठी साधारण 5.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता हे मिक्स करूया आणि ह्याला एक उकळी आणायची. आता ह्याला उकळी आली की ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि झाकण घालून ह्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. ते आपले तांदूळ शिजलेत नाही ते बघूया. तांदूळ मऊ शिजलेले आहेत. आता आपण आपल्या सगळ्या भाजलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये घालूया. भाज्यानंतर घालण्याचं कारण म्हणजे सुरुवातीलाच भाताबरोबर घातल्या तर त्या खूपच मॅशी होतील, त्यातला क्रंच पूर्ण निघून जाईल, म्हणून ह्या भाज्या शेवटी घालायच्या. आता एकदा मिक्स करून ह्याच्यावर पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आणि ह्या भाज्या आपल्या डाळ तांदळाबरोबर वाफेवर छान शिजून द्यायच्या. आपले डाळ तांदूळ आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. त्याला चमच्याने व्यवस्थित मॅश करून एकजीव करून घ्यायचं. खिचडी थोडीशी रसरशीतच असावी. आपली खिचडी सर्व्ह करायला घेऊयात. खूप मस्त सुगंध येतो ह्याचा. ह्याच्यावर आपण एक तडका घालायचा आहे.
एका पळीमध्ये तूप चांगलं कडकडीत गरम करायचं. त्याच्यात आता पाव चमचा हिंग घालायचा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले की गरम गरम फोडणी आपण आपल्या खिचडीवर घालूया. आता ही गरमागरम टेस्टी आणि हेल्दी खिचडी पापड आणि लिंबाच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करायची. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.